अरे अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ है। अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ है। आणि जा वाकणार नाही कोणापुढे, ही आमची शिवसैनिकाची जात है। छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि आमच्या शिवसैनिकांनी काळाच्या कपाळावरती रक्ताचा मळवट भरून जो हिंदुत्वाचा भगवा झेंडा आणि शिवसेनेची आन बान शान धनुष्यबाण जपला, त्या धनुष्यबाणाला काँग्रेसच्या सोनिया गांधींच्या पायाशी गहाण टाकण्याचं पाप ज्यांनी केलं, त्यांच्याकडून तो धनुष्यबाण सोडवून आणण्याचं काम करणारे आमचे स्वाभिमानी नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाला आम्ही या ठिकाणी मानाचा मुजरा करत आहोत। माय मराठीला अभिजात दर्जा देऊनी जागविली मराठी अस्मिता, हिंदू धर्माचे पांग फेडिले करुणी गाईला राज्य माता, 20-20, 22-22 तास काम करुणी लिहिली विकासाची गाथा, आणि आज अवघा महाराष्ट्र सलाम करतोय दिगे साहेबांच्या एकनाथा, अशा पद्धतीचं काम आम्हा सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब करत आहेत। पण आज या ठिकाणी या मंचावरून प्रश्न विचारायचाय की जे नेहमीच बोलतात की आमचा बाप चोरला, त्या लोकांना मला सवाल विचारायचाय की अरे 2019 निवडणुकीच्या आधी तुमचा रंग भगवा होता, त्यानंतर तुमचा रंग हिरवा झाला, भारताच्या राजकारणामध्ये एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा आम्ही दुसरीकडे बघितला नाही। अरे तुम्ही पाकिस्तानचे झेंडे तुमच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये नाचवले, मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी हा तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये बोलवलात, आणि आता तर मी असं ऐकलंय की उद्धवजी वाकरे हे आपल्या नवीन वोट बँक सुरक्षित ठेवण्यासाठी मातोश्रीचं नाव बदलून अम्मीजान करणार आहेत असं आम्ही ऐकतोय। खरं काय आणि खोटं काय हे त्यांनी आम्हाला सांगावं, आणि खरोखर आज आम्हाला वाईट वाटतंय की अरे कुठला वारसा तुम्ही सांगताय, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा, आणि आज तुम्ही कधी सोनिया गांधीच्या दाराशी जाऊन भीक मागता, कधी सिल्वर ओकच्या दाराशी जाऊन भीक मागता, आणि याचं दार त्याचं दार, आणि बाई माझ्या तोंडात मार म्हणत मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशा पद्धतीची अवहेलना तुमच्या वाट्याला येते, आणि खरोखर आम्हाला वाईट वाटतं की मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू अशा पद्धतीची अवस्था ही त्या उबाठावाल्यांची झालेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे अत्यंत स्वाभिमानाने काम करत आहेत की ज्या वेळेला नाना पटोले असतील किंवा दुसरे कोणी असतील सगळेजण म्हणतात मला मुख्यमंत्री करा, एकेकाळी टीव्हीवरती शो यायचा कौन बनेगा करोडपती, आजकाल मवियामध्ये खेळ चाललाय कौन बनेगा मुख्यमंत्री। भावी अनेक आहेत, प्रत्येक जण स्वतःला भावी मुख्यमंत्री बनवतो, या महाराष्ट्रामध्ये भावी अनेक आहेत पण प्रभावी मात्र फक्त एकच आहेत, ते म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब, आणि त्यांचे आम्ही स्वाभिमानी शिवसैनिक आहोत। खर तर 2-4 दिवसांच्या पूर्वी उद्धवजी ठाकरे आपण म्हणालात मुख्यमंत्र्यांचं कारटा। मला आज तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की अरे जे स्वाभिमानी शिवसैनिक जे 3 टर्म स्वतःच्या कामावरती निवडून आले, जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ज्यांनी हजारो कोटींचा निधी हा स्वतःच्या मतदारसंघामध्ये ओढून आणला, त्या श्रीकांत शिंदे साहेबांना तुम्ही कारटा म्हणताय? मग तुमच्या पोरांना आम्ही कार्टून म्हणायचं का, त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या। अरे उद्धव वाकरे, अरे तुमचा कार्टून सांगतो कि त्यांनी फक्त 3 वेळेला लोकल मधनं प्रवास केला, तुमचा कार्टूनला नाईट लाईफ पाहिजे, अरे तुमचा कार्टून मेट्रोच्या विरोधात आंदोलन करून राज्याचे हजारो कोटींचं नुकसान करतो, अरे तुमचा कार्टून पेंग्विन आणतो रे,
पण आमचे मुख्यमंत्री वाघनख आणतात आणि वाघाच्या पोटी वाघ पैदा होतो, लक्षात ठेवा. अरे यांचं एक कार्टून पेंग्विन आणत, अरे अरे दुसरं कार्टून अंबानीच्या लग्नात बॅकग्राऊंड डान्सर बनून नाचत. बॅकग्राऊंड डान्सर, अरे त्या सोनिया गांधींच्या समोर वाकून वाकून ठाकरे नावाची लाज काढून तुम्ही ठाकरेचे वाकरे तर झालाच होतात, पण बॅकग्राऊंड डान्सर बघू बनून तुम्ही आता नाचरे पण झालात. अरे नाचरे मोरा आणि उद्धवचा पोरा अशी तुमची कार्टूनची हालत चाललेली आहे. अरे ज्या माणसाला दसरा मेळाव्याची ओळख होती, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे शब्द कि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, आणि आज उद्धव ठाकरेंनी हे शब्द बदलले. ज्या माणसाला हिंदू शब्द उच्चारायची लाज वाटते ना, त्याला दसरा मेळाव्यामध्ये भाषण करायचा अजिबात अधिकार नाहीये. तो अधिकार फक्त एकनाथजी शिंदे साहेबांना आहे, कारण हा भगवा हे हिंदुत्व हे विचारांचं वादळ त्यांनी तेवत ठेवलं. भगवे विचार, स्वाभिमानी हिंदुत्व आणि शिवरायांचे तत्व जोपासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुत्र ठरले. पण उद्धवजी वाकरे तुम्ही मात्र लाचार पुत्र ठरताय. अरे लाचारीच्या शिवाय तुम्ही दुसरं काहीच करत नाहीये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची समन्वयक म्हणून फिरताना खूप भावनिक करणारे अनुभव येत आहेत. एका बहिणीने सांगितलं की दोन वेळेला हार्ट अटॅक आला, महिन्याला 1500 रुपयाच्या गोळ्या होत्या, परवडत नव्हतं. म्हटलं देव जगवेल तेवढं जगू, परंतु लाडक्या बहिणीचे पैसे आले, 2 महिन्याच्या गोळ्या आणल्या. ताई मुख्यमंत्री भावानी दिलेल्या पैशांनी 2 महिन्याचं माझं आयुष्य वाढलं, त्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्या म्हणून सांगितलं. एका लाडक्या बहिणीने सांगितलं की अरे 8 वर्षापासून घरच्या लक्ष्म्यांना नवी साडी घेता आली नव्हती, मुख्यमंत्री भावाच्या पैशातनं लक्ष्म्यांची साडी घेतली. एका सोलापूरच्या बहिणीने सांगितलं 18 वर्षापासून भाऊ राखी बांधायला आला नव्हता, माहेरची साडी अंगाला लागली नव्हती, आज लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले आणि 18 वर्षानंतर माहेरची साडी नेसते म्हणून सांगितलं. पण आज या लाडकी बहीण योजनेमुळं अनेकांचा पोटशूळ उठतोय, आणि एक नव्या नव्यानेच खासदार झालेल्या आणि खूप उडणाऱ्या पनोती ताई म्हणतात की लाडकी बहीण योजना म्हणजे बहिणींना दिलेली लाच आहे. अरे लाडक्या बहीण योजनेला लाच म्हणताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? एका बाजूला प्रणिती शिंदे, सुप्रियाताई सुळे आणि रश्मीताई ठाकरे या 3 महाराष्ट्राच्या करोडपती दिदी करोडपती बहिणी आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या 3 करोड लाडक्या बहिणी आहेत. अरे या तिघींच्या पैकी एकीची साडी 1.5 लाखाची, दुसरीची गाडी 1.5 कोटीची, तिसरीचा बंगला 1.5 कोटीचा, आणि एकीनं तर 1.5 एकरात 100 कोटी वांग्याचं पीक काढलेलं. अरे यातल्या दोघींचा बाप मुख्यमंत्री, एकीचा नवरा मुख्यमंत्री. तुमचा बाप मुख्यमंत्री असताना चालायची फक्त लाडकी बहीण लाडकी मुलगी योजना, तुमचा नवरा मुख्यमंत्री असताना चालायची फक्त लाडकी बायको योजना. आमच्या शिंदे साहेबांनी जर पहिल्यांदा लाडकी बहीण योजना आणून 2 कोटी महिलांना जर हक्काची ओवाळणी दिली तर तुमच्या पोटात का दुखत? काय आम्ही तुम्हाला पैसे मागायला आलो होतो? अरे एक महिला म्हणून महिलांना मिळालेल्या मदतीच्या बाबतीत तुमच्या पोटात एवढं का दुखत? या सावत्र बहिणींना लाडक्या बहिणींची जागा त्यांना दाखवून द्यावी लागेल. एका बाजूला काँग्रेसचा नेता वडपल्ली वार हा कोर्टामध्ये जातो, लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून सांगतो. या सगळ्यांना येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणी या धडा शिकवल्याशिवाय अजिबात राहणार नाहीयेत. आणि उद्धवजी ठाकरे तुम्ही प्रचार करताना बोललात की मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 रुपये देऊन घरी बसवली. अरे आमच्या बहिणी घरी बसत नाहीयेत, त्या काही ना काही उद्योग करतायत. 1500 चे 10000 केले, घरी बसण्याचा शौक तुमचा आहे. तुम्ही 2.5 वर्षात फक्त 2 मंत्रालयात गेलात. आमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला कायमचं घरी बसवतील याच्यामध्ये मला काहीच शंका नाही.
एका बाजूला दसरा हा आपण आई भवानीचा उत्सव साजरा करतोय आणि महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजा भवानीचा अपमान करत आई बसली म्हणणारीला या उभाठाणी डोक्यावर बसवली। आई बसली म्हणणारी तुमच्या डोक्यावर बसली, पण आज महाराष्ट्राच्या सगळ्या आया या उभाठाला कायमचा घरी बसवतील याच्यामध्ये मला अजिबात शंका वाटत नाहीये। राहुल गांधी परदेशात जाऊन सांगतात की वी विल स्क्रॅप द रिझर्वेशन। अरे राहुल गांधी, हे आरक्षण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण संपवण्याच्या बाता तू करतोयस? तू स्वतःला बाबासाहेबांपेक्षा मोठा समजतोस का? अरे नंतर एका बाजूला आरक्षण संपवण्याची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला दलितांच्याच घरी येऊन आमच्याच ताटातली भाकरी खायची, ही राजकीय नौटंकी आम्ही चालू देणार नाही। अरे किती दिवस आमच्याच ताटातलं ओढून खाताय? आम्हाला आता आमच्या ताटातलं घेणारा नाही तर आम्हाला देणारे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखे मुख्यमंत्री पाहिजेत। कारण पुन्हा एकदा सांगते कि मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जबान खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया, और इसी संविधान की वजह से एक चाय वाला पंतप्रधान और रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया। अरे आतापर्यंत तुमच्या काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण कुणाला सुद्धा बौद्ध भिक्कूंना वर्षावरती आमंत्रित करू वाटलं नाही, पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्वप्रथम वर्षा निवासस्थानावर बौद्ध भिक्कूंना बोलावून त्यांना धम्मदान देऊन त्यांचा सन्मान केला। अरे शिका काहीतरी आमच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून। आणि त्यामुळे माझ्या भावांना आणि बहिणींनो, या ठिकाणी हरियाणाच्या पराभवामुळं विरोधकांची झोप उडालेली आहे आणि रोज सकाळी 9 वाजता प्रेस समोर येणारा भांडुपचा भामट्या, इकडे टीव्हीवरती बीजेपी जिंकते ही बातमी येताना सुद्धा तो भांडुपचा भामट्या म्हणत होता की काँग्रेस जिंकतीये। अरे बाबा, असे कोणत्या नशेत तुम्ही पिताय मला काहीच कळत नाहीये। आणि तुमची एवढी अब्रू, रोज नाना पटोले खातात, बाकीचे सगळे महाविकास आघाडीवाले खातात, तर संजय राऊत तुमची अवस्था ही बडे बडे बाता और वडापाव खाता अशा पद्धतीची झालेली आहे। त्यामुळे आता तुम्ही तुमच्या अवकाशात राहावं हेच बरं, हेच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय। माझ्या भावांनो आणि बहिणींनो, एक लक्षात घ्या, हे शिंदे सरकार आहे, इथे नो कमिटी ओनली कमिटमेंट, इथे ऑन द स्पॉट निर्णय घेतले जातात। हे निर्णय घेणारं आणि निर्णय राबवणारं सरकार आहे। हे एकनाथ वादळ आहे की जे वादळ या महाराष्ट्रात येणार आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं वादळ, धर्मवीर दिघे साहेबांच्या संस्कारांचं वादळ, छत्रपती शिवरायांच्या स्वाभिमानी स्वराज्याच्या अंगाराचं वादळ, आणि हे वादळ तुम्हाला आम्हाला पेलट ठेवायचंय। आज मला तुम्हाला सगळ्यांना साथ घालायची आहे की बघा, या राजकारणामध्ये अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले, पण शिंदे साहेबांच्या एवढे धाडसी निर्णय घेण्याची धमक कुठल्याच मुख्यमंत्र्यांमध्ये आम्ही बघितली नाही। त्यामुळे माझ्या भावांनो आणि बहिणींनो, शिवसैनिकांनो, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। काल अष्टमी होती, आई भवानीची पूजा करताना माननीय आमच्या लता वहिनी या समोर बसलेल्या आहेत। एक आई एका बाजूला नवरात्रीमध्ये आईचा उत्सव साजरा करत असताना उद्धवजी ठाकरे तुम्ही एका आईच्या पोराला कारट्या म्हणताय आणि ती आई हमसून हमसून रडली, मला सांगा त्या आईची चूक काय? अरे पोटची दोन पोर डोळ्यासमोर गेलेली असताना उरलेला एकुलता एक श्रीकांत अविश्रांतपणे जनतेच्या सेवेसाठी देणं ही सोपी गोष्ट आहे का? आपला नवरा 18-18 तास 20-20 तास शिवसेनेसाठी राबत असताना ज्या माऊलीनं पॅकिंगची कामं करून 50-50 60-60 लोकांचा स्वयंपाक करून डबे देऊन आपल्या पोराला डॉक्टर केलं, त्या आईची काय चूक आहे तुम्ही मला कुणीतरी सांगाल का? अरे उद्धव ठाकरे, एका आईच्या डोळ्यात तुम्ही नवरात्रीच्या मुहूर्तावरती पाणी आणलं, कुठे फेडणार आहे तुम्ही हे पाप? अरे सगळी पाप माफ होतील, सगळी पाप माफ होतील, परंतु हे एका आईचं मन दुखावलेलं पाप तुम्हाला माफ होणार नाहीये। आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखा भाऊ आम्ही 7-9 केले तरी आम्हाला मिळणार नाही। जो लाडक्या बहिणी
शोले पिक्चर मधला एक डायलॉग होता कि दुनिया का सबसे बड़ा बोझ होता है बाप के कंधों पर अपने बेटे के जनाजे का दुख। आपल्या दोन दोन पोरांचा जीव डोळ्यासमोर जाताना शिंदे साहेबांनी बघितला, पण साहेब 2.5 वर्षात 325 कोटी रुपये 40,000 पेशंटना देऊन तुम्ही त्यांचा जीव वाचवला। हाताचं सलाईन काढलं तरी थरथर त्या हातानं साहेब तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीच्या फॉर्मवर सही केली। साहेब प्रत्येक मुख्यमंत्री सहायता निधीचा जीव वाचवताना तुमच्या लेकरांचे चेहरे तुमच्याच डोळ्यासमोर उभे राहतात का? साहेब एक सख्खी बहीण आहे म्हणून सांगितलं, पण या महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींना तुम्ही स्वतःच्या बहिणी मानलं। साहेब डोळ्याचं ऑपरेशन झालं, कधी विश्रांती घेतली नाही। साहेब कधी जेवता कधी झोपता हे आम्हाला माहित नाही। अरे मुख्यमंत्री होऊन सुद्धा तुम्हाला कधी थाट माट माहित नाही। तेच पांढरे कपडे तोच चष्मा तीच सँडल। साहेब तुम्ही आज सुद्धा बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सच्चा शिवसैनिक वाटता। म्हणून आम्ही म्हणतोय की इस जमाने में हमने तारे बहुत देखे है, दूसरा चांद नहीं देखा। फूल तो बहुत देखे है, दूसरा गुलाब नहीं देखा। इस राजनीति में हमने बलवान तो कहीं देखे, धनवान भी कहीं देखे और पहलवान भी कहीं देखे, लेकिन एकनाथ जी शिंदे साहब जैसा दूसरा दयावान नहीं देखा, दूसरा दयावान नहीं देखा। आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून एकच सांगते कि आमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार आहेत आणि ती वेळ आपल्याला आणायची आहे। त्यामुळे या दसरा मेळाव्याचा शेवट याच वाक्याने करते, गोठ्यात गाई घरात आई शिर्डीत साई कोल्हापुरात अंबाबाई आणि महाराष्ट्रात पुन्हा एकनाथ भाई हा दिवस आपल्याला आणायचं एवढंच आवाहन करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम।